आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजी येथील शहापुरात गटारीच्या पाण्यावर घेतला शाळू आणि मका. हुरहुन्नरी शेतकरी रावसाहेब पाटील यांची किमया. इचलकरंजी येथील शहापूरच्या रावसाहेब नेमगोंडा पाटील यांनी आपल्या शेतीत गटारीचे पाणी अडवून शाळू आणि मका हे पीक घेतलं आहे. गटारीचे सांडपाणी खड्डा काढून रावसाहेब पाटील यांनी अडवले. त्या ठिकाणी पाणी उपशासाठी एक लहान इंजिन बसवले. त्या ठिकाणहून पाईपलाईन त्यांनी आपल्या शेतात नेली आणि शेतीतील शाळू आणि मका या पिकांना पाणी पाजले. पाणी वाचवा हा संदेश मनाशी बाळगत त्यांनी वाहून जाणारे सांडपाणी उपयोगात आणले आणि आपल्या शेतात हे पाणी वापरून पिके काढली आहेत. असा उपक्रम इतर शेतकऱ्यांनी राबवला तर नदीत सोडले जाणारे हे सांडपाणी वापरता येईल आणि नदी प्रदूषण होणार नाही असं त्यांना वाटतं. रावसाहेब पाटील यांनी राबवलेला हा उपक्रम आदर्शवत आणि उपयुक्त आहे असंच म्हणावं लागेल. महानकर न्यूज साठी शहापूरहून दत्तात्रय कदम.